नमस्कार आज आपण खुसखुशीत करंजी कशी बनवायची हे पाहणार आहोत करंजी मऊ पडू नये म्हणून काय करायचं आणि मऊ पडलीच तर काय करायचं हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि याचं जे साहित्य आहे मी कप आणि ग्रॅम दोन्हीमध्ये सांगणार आहे तर आपण सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला याचं पारीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी दोन कप मैदा घेतला आहे दोनशे ग्रॅम एवढा मैदा आहे त्यामध्ये आपल्याला पावकपपेक्षा थोडासा जास्त बारीक रवा घालायचा तर पन्नास ग्रॅम एवढा मी बारीक रवा घातलेला आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये आपल्याला तुपाचं मोहन घालायचं तर इथे मी दोन टेबलस्पून एवढं तूप घेतलं आहे तूप चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचे आपल्याला आणि यात घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घेते मी आणि मग याला आपल्याला हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं तूप पिठाला व्यवस्थित लागायला हवं त्यामुळे या पद्धतीने हाताने छान चोळून त्याला मिक्स करायचं तुपाचं जर प्रमाण कमी झालं तर करंजी खुसखुशीत होणार नाही त्यामुळे तूप व्यवस्थितच असायला हवं मिक्स केल्यानंतर आपलं या पद्धतीचं पीठ तयार व्हायला हवं तर आता हे छान मिक्स झालं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घालताना थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो आणि घट्ट असायचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे तर, थोड़ा -थोड़ा तर, तर, तर या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून मी पीठ भिजवून घेते तर या पद्धतीचंच पीठ आपल्याला भिजवायचं पातळ पीठ करायचं नाही तर आपलं पीठ आता भिजवून झालेलं आहे आता यावर झाकण ठेवायचं आणि हे साधारण तासभर आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचं आपलं पीठ आहे तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली जाड कढई घ्यायची शक्यतो त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आणि यामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स घालते तर दोन टेबलस्पून एवढे काजूचे काप करून घेतलेत ते घातलेत दोन टेबलस्पून बदामाचे काप घातलेत आणि याला थोडंसं परतून घेते तर ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता पण तुपावर परतून घेतलं तर चव जास्त छान लागते हे थोडंसं परतलं गेलं यामध्ये एक टेबलस्पून मी चारोळी घालते करंजीमध्ये चव छान लागते चारोळीची आणि हे सगळंच आपल्याला आता थोडंसं परतून घ्यायचं आहे खूप जास्तही परतायचं नाही थोडंसं परतलं गेलं की आता यामध्ये आपल्याला खसखस घालायची तर इथे मी एक टेबलस्पून एवढी खसखस घातली आणि खसखसही आपल्याला चांगली तुपामध्ये भाजून घ्यायची तर आवडत असतील तर तुम्ही यामध्ये मनोकेही घालू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता हे सगळं चांगलं परतून झालं यामध्ये आपल्याला किसलेलं सुकं खोबरं घालायचं तर इथे मी दोन कप एवढं खोबरं घातले याला चांगलं परतून घ्यायचं आपल्याला तर खोबरं भाजताना गॅसची फ्लेम एकदम फ्लेम कमी ठेवायची मोठ्या फ्लेमवर अजिबात हे भाजायचं नाही कमी फ्लेमवरती याला हलकासा सोनेरी रंग यायला लागला की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची तर बघू शकते एवढंच आपल्याला खोबरं भाजायचं यापेक्षा जास्त डार्क करायचं नाही आणि रवा जर तुम्हाला आवडत असेल तर बारीक रवा तुम्ही तुपामध्ये भाजून तोही यामध्ये घालू शकता पण मी फक्त खोबरंच घेतलेलं आहे आता हे छान भाजून झाले गॅसची फ्लेम मी बंद केली आणि हे एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलंय आता हे थंड झालंय हे व्यवस्थित थंड झालं की या पद्धतीने त्याला हाताने थोडंसं बारीक करायचं त्यातलं जे खोबरं आहे थोडंसं बारीक करून घ्यायचं हाताने आणि व्यवस्थित थंड झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये पिठी साखर घालायची गरम असताना साखर घालायची नाही तर यामध्ये मी एक कप एवढी साखर घालते गोडाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्तही करू शकता साखर घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे वेलची पुढंही घालायची आपल्याला यामध्ये आणि हे सगळं आता व्यवस्थित आपल्याला हाताने मिक्स करून आहे आता याला मी व्यवस्थित मिक्स करून आहे आणि आपलं जे सारण आहे ते आता तयार झालेले आहे आणि जे आपण पीठ भिजण्यासाठी ठेवलेलं होतं ते सुद्धा व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे त्याला आता हाताने चांगलं मऊ करून घ्यायचंय पिठाला व्यवस्थित मऊ करायचं आणि याच्या आपल्याला छोट्या छोट्या आता लाट्या तयार करून घ्यायच्यात तर खूप मोठ्या करायच्या नाहीत शक्यतो छोट्याच करायच्या जे राहिलेलं पीठ आहे त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे पीठ तसंच ठेवलं तर ते कडक होतं त्यामुळे शिल्लक राहिलेल्या पिठावर झाकण ठेवायचं आता आपण पारी लाटायला घेऊयात तर अगदी पातळ पारी लाटायची आपल्याला जेवढी पारी पातळ असेल करंजी तेवढी खुसखुशीत होते त्यामुळे पातळ लाटायची जाड करायची नाही तर बघू शकता छान पातळ आपण याला लाटून घेतलं आहे त्याला आपल्याला कडेनं पाणी लावून घ्यायचं म्हणजे जेव्हा आपण करंजी तळतो तेव्हा ती फुटण्याची शक्यता राहत नाही त्यामुळे पाणी लावून घ्यायचं त्याला आणि करंजी बनवायला घ्यायची तर तुम्ही साच्यानेही बनवू शकता किंवा या पद्धतीने हातानेही बनवू शकता यामध्ये सारण भरायचं तर तुम्हाला सारण किती आवडतं त्यानुसार यामध्ये सारण भरायचं आणि याला व्यवस्थित बंद करून घ्यायचं याला जर व्यवस्थित बंद केलं नाही तर मग करंजी तळताना तेलात फुटते त्यामुळे व्यवस्थितच बंद करून घ्यायचं आपल्याला आता याला मी चमच्याने थोडंसं प्रेस करून घेते या पद्धतीने म्हणजे करंजी दिसायलाही छान दिसते आणि व्यवस्थित बंदही होते तर बघू शकता खूप मस्त अशी आपली करंजी तयार झाली याच पद्धतीने राहिलेल्याही करंजी आपल्याला तयार करून घ्यायच्यात एकदाच खूप जास्त प्रमाणामध्ये बनवायच्या नाही थोड्या थोड्या आठधा आठधा तयार झाले की ते आपल्याला तळून घ्यायच्यात करंजी तयार केल्यानंतर त्यावरती एखादा कपडा झाकून ठेवायचा म्हणजे ती कडक होत नाही छान मऊ राहते तर या पद्धतीने आता आपल्याला थोड्या करंजा तयार करून घ्यायच्यात आठ दहा करंजा इथे मी तयार करून घेणार आहे आता तर इथे मी काही करंजा तयार करून घेतल्यात अगोदर आपण एवढ्याच तळून घेऊयात तर तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवले करंजी तळताना तेल खूप जास्त गरम करायचं नाही तेलाचं जे टेम्परेचर आहे ते लो टू मिडियम असायला हवं गॅसची फ्लेमही कमीच ठेवायची तेल जर खूप कडकडीत गरम असेल तर करंजी पटकन तळली जाते फक्त वरून तळली जाते आतमध्ये कच्चीच राहते आणि मग त्या करंजा खायलाही चांगल्या लागत नाहीत आणि मऊही पडतात त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि करंजी कमी फ्लेमवरती छान अगदी त्याला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची खूप पांढरी असताना जर करंजी काढली तर ती नंतर मऊ पडते कारण या मैद्याच्या आहेत आणि त्या व्यवस्थित तळल्या नाहीत तर मग त्या अजिबात चांगल्या लागत नाहीत तर त्यामुळे मैद्याची जर करंजी तुम्ही बनवत असाल तर या पद्धतीने त्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे बघू शकता मस्त रंग आलेला आहे आणि छान क्रिस्पी व्हायला लागलेल्या आहेत त्या किंवा तुम्ही यापेक्षा आणखी थोडासा जास्त डार्क कलर केला तरीही चालेल पण यापेक्षा कमी तळायच्या नाहीत तर याच पद्धतीने आपल्याला राहिलेल्याही करंज्या तळून घ्यायच्या फक्त तेलाचं जे टेम्परेचर आहे ते लो टू मिडियम ठेवायचं मोठ्या फ्लेमवर करंजी तळायची नाही आणि त्याला छान सोनेरी रंगही यायला हवा म्हणजे करंजी छान खुसखुशीत होते मऊ पडत नाही तर या पद्धतीने आता इथे मी सर्व करंजा तयार करून घेतल्या तळवून घेतलेल्या आहेत करंजी तळल्यानंतर ती लगेच डब्यात भरायची नाही गरम असताना त्याला व्यवस्थित थंड होऊ द्यायचे तर बघू शकता मस्त अशा करंजी आपल्या तयार झाल्यात रंगही खूप छान आला आहे आणि मस्त खुसखुशीत आहेत अजिबात मऊ पडलेल्या नाही तर व्यवस्थित थंड होऊ द्या थंड झाल्याच्या नंतरच डब्यामध्ये भरून ठेवा आणि समजा तुमच्या करंज्या व्यवस्थित तळल्या गेल्या नाहीत त्या मऊ पडल्या तर त्या करंज्या तुम्ही पुन्हा तेलामध्ये तळून घेऊ शकता त्या खूप छान होतात अगदी कुरकुरीत होतं त्याचं जे वरचं आवरण आहे ते पण त्यामुळे करंजी थोडी तेलकट होण्याची शक्यता असते त्यामुळे करंजी सुरुवातीलाच तळताना ती कमी गॅसवरती आणि छान त्याला सोनेरी रंग येईपर्यंत त्याचं जे आवरण आहे चांगलं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या म्हणजे पुन्हा तळण्याची गरजच पडणार नाही करंजी छान होईल तर या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्हीही नक्की बनवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या फेसबुक पेजलासुद्धा नक्की फॉलो करा